फ्रेंड्स हवेचा दाब या भूगोलच्या चौथ्या धड्यामध्ये मागच्या तासापर्यंत जी माहिती आपण मिळवली होती पुन्हा एकदा त्याची उजळणी करून घेऊया आपण दोन महत्त्वाचे सूत्र शिकलेलो होतो त्यातलं पहिलं म्हणजे जसजसं प्रदेशाची उंची वाढत जाते तस तसं हवेचा दाब कमी कमी होत जातो बरोबर आहे म्हणजे भूपृष्ठालगत हवेचा दाब जास्त असतो तर उंचावरती हवेचा दाब कमी असतो कारण उंचावर हवा विरळ होत जाते दुसरं एक सूत्र शिकलेलो होतो ते म्हणजे तापमान जास्त असेल तर हवेचा दाब कमी असतो आणि तापमान कमी असेल तर हवेचा दाब जास्त असतो लक्षात येते हा एक संबंध आपण बघितलेला होता आताच्या तासाला आपण काय बघणार आहोत ते बघा Uh, मी अक्षवृत्त आणि रेखावृत्ताचा एक व्हिडिओ मध्यंतरी तुम्हाला टाकलेला होता खरं तर ते सहावीत तुम्ही नीट शिकलाय पण तरी देखील ते पूर्ण आणि छान माहीत असेल तर हा धडा जास्त चांगला समजू शकतो या उद्देशाने तो व्हिडिओ मी टाकलेला होता तुम्हाला तो, तुम्हाला तो तुम्ही बघितलेला असेल सगळ्यांनी निश्चितच आणि तो तुम्हाला समजलेला असेल कारण ज्या अर्थी माझ्यापर्यंत काही शंका नाही आल्या त्याच्यामुळे तो तुम्हाला समजलाय असं मी गृहित्यार्थी आहे याचबरोबरी ना इयत्ता सहावीमध्ये तुम्ही तापमानाचे पट पट्टे किंवा ज्याला कटिबंध असं म्हटलं ना याचा अभ्यास केलेला होता पुन्हा एकदा मी त्याची आठवण करून देते बघा शेजारच्या आकृतीमध्ये शून्य ते साडेतेवीस अंश उत्तरेकडे आणि शून्य ते साडेतेवीस अंश दक्षिणेकडे उष्ण कटिबंध असतो तापमान जास्त असतं म्हणून उष्ण कटिबंध असं नाव दिलेलं आहे येते लक्षात तापमान पट्टे तापमानानुसार पडणारे पट्टे म्हणून याला तापमान पट्टे असं म्हटलेलं आहे तर बघा उष्णकटिबंध जास्त उष्णता मिळते सूर्याची लंबरूप सूर्यकिरण पडतात म्हणून हा उष्ण कटिबंध शून्य ते साडेतेवीस अंश दोन्ही गोलार्धामध्ये त्याचबरोबर दोन्ही गोलार्धात साडेतेवीस अंश ते, ते साडेसहासष्ट अंश उत्तरेकडे पण आणि दक्षिणेकडे पण हा समशीतोष्ण कटिबंध असतो समशीतोष्ण अशासाठी म्हणतात सम म्हणजे सारखे शीत म्हणजे थंड आणि उष्ण लक्षात येत आहे म्हणजे गरम म्हणजे इथं खूप गरम पण नाही आणि खूप थंड पण नाही असा भाग तयार झालेला असतो म्हणून याला समशितोष्ण कटिबंध असं नाव दिलेलं आहे यानंतर साडेसहासष्ट अंश ते नव्वद अंश उत्तर गोलार्धात सा पण गोला आणि दक्षिण गोलार्धात पण साडेसहासष्ट ते नव्वद अंश हा कटिबंध शीतकटिबंध म्हणून ओळखला जातो अतिशय कमी उष्णता मिळते पृथ्वीचा आकार गोल आहे आणि त्यामुळे ध्रुवाकडे सूर्यकिरण खूप कमी पोचतात तिरपी पोचतात उष्णता त्यामध्ये फार नसतेच आणि या सगळ्या कारणाने तिथे बर्फच बर्फ असतं साडेसहासष्ट ते नव्वद अंशाच्या कटिबंधादरम्यान आणि म्हणूनच याला शीतकटिबंध असं म्हटलेलं आहे लक्षात येते उष्णकटिबंध समशीतोष्ण कटिबंध शीतकटिबंध हे तीन कटिबंध तापमानाच्या पट्ट्याचा अक्षवृत्तीय विस्तार जो असतो ना तो जास्त आहे बघा आणि तापमानाचे पट्टे सलग आहेत विषुवृत्ताकडून ध्रुवाकडे जाताना तापमान कमी 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 होत जातं सलग आहेत पट्टे आणि त्याचा विस्तार पण जास्त जास्त आहे आता याच अनुषंगाने तयार होणारे हवेच्या दाबाचे काही पट्टे आहेत ज्याचा अभ्यास आपल्यांना या धड्यामध्ये करायचा आहे काही फरक लक्षात घेऊया आपण तापमानाचे पट्टे जास्त विस्ताराचे असतात तर हवादाबाचे पट्टे हवेच्या दाबाचे पट्टे हे कमी विस्ताराचे असतात मर्यादित विस्तार असतो त्याचा त्याचा अक्षवृत्तीय विस्तार जर का बघितला ना तर साधारणपणे दहा अंश अक्षवृत्त इतकाच असतो तापमानाच्या असमान वितरणाचा परिणाम हा हवेच्या दाबावर पडत असतो तापमानाचं वितरण सगळीकडे सारखं एका नाही विषुवृत्ताकडे जास्त आहे आणि जर जसं ध्रुवाकडे जावत तसं ते कमी 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 होत जातं आणि याचाच परिणाम हा हवेच्या दाबावरही पण होतो विषुवृत्तापासून ध्रुवाकडे जाताना क्षितिज जा समांतर दिशेमध्ये हवेच्या कमी जास्त दाबाचे पट्टे तयार होतात की जे तुम्हाला आकृती चार पॉईंट दोन ब यामध्ये दिलेले आहेत आणि त्याचं निरीक्षण करून अ आणि ब या दोन्ही आकृतीचं एकत्र निरीक्षण करून काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला विचारलेली आहेत बघा उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये कोणता दाबपट्टा प्रामुख्याने आढळतो उष्णकटिबंधीय प्रदेश म्हणजे शून्य ते साडे अंश याच्या दरम्यान जर का तुम्ही बघितलं तर तुम्हाला तिथे विषुवृत्तीय कमी दाबाचा पट्टा दिसेल दिसतोय का दिसतोय निश्चितपणे पुढे विचारले ध्रुवीय वाऱ्यांची निर्मिती कोणत्या दाबपट्ट्याशी निगडित आहे व कोणत्या कटिबंधात येतात आता ध्रुवीय वारे बघा ध्रुवीय वाऱ्यांची निर्मिती बघितलं ध्रुवाकडनं उपध्रुवाकडे वाहत आहेत हे वारे हुं? ते ध्रुवीय वारे निर्मिती कुठे होते ध्रुवी जास्त दाब्याच्या पट्ट्यामध्ये त्यांची निर्मिती होते थोडक्यात तो भाग शीतकटिबंधात येतो आकृती अच निरीक्षण करा तो शीतकटिबंधाचा भाग आहे येत आहे लक्षात तिसरा प्रश्न आहे समशीतोष्ण कटिबंधातून वाहणारे वारे कोणत्या दाबपट्ट्याशी संबंधित आहेत समशीतोष्ण कटिबंधात बघा पूर्वीय वारे आणि पश्चिमी वारे निर्माण होतात आणि ते कोणत्या दाबपट्ट्याशी निगडीत आहेत तर ते दोन्ही वारे जे आहेत ना ते तुम्हाला मध्य अक्षवृत्ती या जास्त दाबाच्या पट्ट्यातना निर्माण झालेले दिसतील येते लक्षात आकृती बघताना आकृतीचं निरीक्षण करताना हे सहज लक्षात येते पुढे प्रश्न दिलेला आहे कमी दाबाचे पट्टे कोणकोणत्या अक्षवृत्तांदरम्यान आहेत बघा कमी दाबाचे पट्टे विषुवृत्तीय कमी दाबाचा पट्टा शून्य ते पाच अंश उत्तरेकडे आणि शून्य ते पाच अंश दक्षिणेकडे या दरम्यान आहे अजून कुठे आहे तर पंचावन्न अंश ते पासष्ट अंश उत्तरेकडे आणि पंचावन्न अंश ते पासष्ट अंश दक्षिणेकडे या अक्षवृत्तांच्या दरम्यान तुम्हाला कमी दाबाचे पट्टे दिसतील बघा आकृतीवरनं तुमच्या लक्षात येत आहेत या गोष्टी थोडंसं नीट निरीक्षण करा आणि पुस्तकातच या प्रश्नांची उत्तरं लिहून घ्या आता या प्रत्येक दाब पट्ट्याचा आपण सविस्तर अभ्यास करूया तुम्हाला मी म्हटलं की तापमानाच्या पट्ट्यांमुळे हवादाबाचे पट्टे तयार होतात तापमानाचे पट्टे सलग आहेत विस्ताराने जास्त आहेत तर हवादाबाचे पट्टे सलग नाही आहेत आणि ते विस्ताराने पण कमी आहेत बघा आपण एकेका पट्ट्याचा अभ्यास करूया हवेच्या दाबाच्या पहिला आहे विषुवृत्तीय कमी दाबाचा पट्टा संपूर्ण पृथ्वीचा विचार करता कर्कवृत्त ते मकरवृत्त या दरम्यान सूर्याची किरणे लंबरूप पडतात त्यामुळे या भागात तापमान जास्त असतं या प्रदेशातील हवा त्या सूर्याच्या उष्णतेनं तापते प्रसरण पावते हलकी होते आणि वरवर आकाशाकडे जाते आणि ही क्रिया सतत घडल्यामुळे शून्य ते पाच अंश उत्तर व शून्य शून्य ते पाच अंश दक्षिण या अक्षवृत्तांच्या दरम्यान हवेचा दाब कमी होतो आणि कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो याला विषुवृत्तीय कमी दाबाचा पट्टा असं म्हणतात याच बरोबरीनं दुसरा अभ्यास करूया आपण मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे विषुवृत्तीय प्रदेशातून आकाशाकडे गेलेली उष्ण आणि हलकी झालेली हवा उंचावर जाते खरी पण ती ध्रुवीय प्रदेशाकडे उत्तरेकडे दक्षिणेकडे ज्यावेळी वाहत असते ना त्यावेळी ती उंचीवर असणाऱ्या कमी तापमानामुळे थंड होते जड होते आणि पंचवीस अंश ते पस्तीस अंश अक्षवृत्तांच्या दरम्यान ती खाली येते आणि परिणामी पंचवीस ते पस्तीस अंश अक्षवृत्तांच्या दरम्यान हवा खाली येते विषवृत्ताकडून निघालेली हवा या अक्षवृत्तांच्या दरम्यान खाली येते ना म्हणून तिथे जास्त दाबाचे पट्टे तयार होतात पण ही जी हवा खाली येते ना, ना ती आपल्यासोबत बाष्प वाहून आणत नाही ती हवा कोरडी असते आणि म्हणूनच या प्रदेशामध्ये पाऊस पडत नाही तर पंचवीस अंश ते पस्तीस अंश दोन्ही गोलार्धामध्ये बघितलीत ना तर तुम्हाला उष्ण वाळवंट दिसतील आपण पुढे पाच ज्यावेळी नैसर्गिक प्रदेशांचा अभ्यास करणार आहोत त्या धड्याचा अभ्यास करताना ही गोष्ट बघणार आहोत की उष्ण वाळवंट निर्माण झालेली का आहेत येते लक्षात पंचवीस अंश ते पस्तीस अंश अक्षवृत्तांच्या दरम्यान खाली येणारी हवा कोरडी असते आणि म्हणून या प्रदेशात पाऊस पडत नाही तर उष्ण वाळवंट तयार झालेली आढळतात तिसरा अभ्यास करूया आपण उपध्रुवीय कमी दाबाचे पट्टी पृथ्वीचा आकार ध्रुवाकडे जावं तस तसं वक्राकार होत गेलेला दिसतोय अर्थातच ध्रुवाकडे प्रदेशाचं क्षेत्र कमी आहे तिरपी सूर्यकिरण पडतात आणि म्हणूनच ज्यावेळी पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे परिवलन करते ना या पृथ्वीच्या परिवलनाच्या गतीमुळे आणि पृष्ठभागावरती हवेचं घर्षण कमी असतं या कारणाने ती हवा बाहेर फेकली जाते आणि इथे कमी दाबाचा पट्टा तयार होतो पंचावन्न अंश पासष्ट अंशी या अक्षवृत्तांच्या दरम्यान दोन्ही गोलार्धामध्ये आणि म्हणूनच हा जो पंचावन्न अंश ते पासष्ट अंश उपध्रुवीय भागाचा असतो ना याला कमी दाबाचे पट्टे उपध्रुवीय कमी दाबाचे पट्टे असं म्हणतात नंतर अभ्यास करूया आपण ध्रुवीय जास्त दाबाचे पट्टे दोन्ही ध्रुवीय प्रदेशामध्ये वर्षभर तापमान शून्याच्या खाली असतो हवादेखील थंड असते आणि म्हणूनच जिथं तापमान कमी तिथे हवेचा दाब जास्त या नियमानुसार इथं हवेचा दाब जास्त असतो ऐंशी अंश ते नव्वद अंश अक्षवृत्त उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे दोन्ही गोलार्धामध्ये हे आपल्याला ध्रुवीय जास्त दाबाचे पट्टे दिसून येतात तापमान अतिशय कमी असल्याकारणाने इथं जास्त दाबाचे पट्टे तयार झालेले आहेत म्हणजे एकाड एक हे कमी आणि जास्त दाबाचे पट्टे आहेत ते नीट समजून घ्या कारण पुढे वारे हा धडा शिकत असताना हे पट्टे फार महत्त्वाचे आहेत काय होतं माहिती आहे आपली पृथ्वी एका ठिकाणी स्थिर नाही आहे पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरती आणि याचाच परिणाम असं होतोय की उत्तरायण आणि दक्षिणायन या क्रिया घडतात आपण आठव्या धड्यामध्ये याचा सविस्तर दोन्ही क्रियांचा अभ्यास करणारच आहोत तर उत्तरायण आणि दक्षिणायन या क्रियेमुळे काय होतं ज्यावेळी पृथ्वी परिभ्रमण करत असते सूर्याभोवती फिरत असते त्यावेळी कधी उत् तर ध्रुव हा सूर्याच्या जवळ असतो तर कधी दक्षिण ध्रुव सूर्याच्या जवळ असतो आणि मग परिणाम असा होतो की हे पट्टे पण थोडेफार सरकतात उदाहरणार्थ जर पृथ्वी उत्तरायणात असेल तर पाच अंश ते सात अंश उत्तरेकडे सरकलेले असतात हे पट्टे तर दक्षिणायनामध्ये पाच अंश ते सात अंश दक्षिणेकडे सरकलेले असतात येते लक्षात हे जे न, पट्टे सरकतात ना यालाच हवादाब पट्ट्याचे आंदोलन असं म्हणतात आंदोलन हा शब्द तुम्हाला विज्ञानमध्ये गेलेला असेल तुम्ही त्याला ऑसिलेशन असं म्हणता ठीक आहे तर हवादाब पट्ट्याचे आंदोलन कधी ते थोडे उत्तरेकडे सरकतात कधी ते थोडे दक्षिणेकडे सरकतात पाच ते सात अंश इतकाच फरक त्यात पडतो पण अशा पद्धतीनं ते पट्टे सरकतात याला हवादाब पट्ट्याचे आंदोलन असं म्हणतात तुम्ही म्हणाल मॅडम हा हवेचा दाब का शिकायचा बरे याचे काही परिणाम होतात का आपल्या माणसावरती मानवावरती तर निश्चितपणे होतात हवादाब पट्ट्याचा पहिला परिणाम तो म्हणजे वाऱ्याची निर्मिती होते दुसरा परिणाम वादळं निर्माण होतात तर तिसरा परिणाम आरोह पर्जन्य निर्माण होतं कधीकधी हवादाबाचा परिणाम मानवाच्या श्वसनावरती पण झालेला आपल्याला दिसतो म्हणजे अशा पद्धतीनं हवेचा दाब हा अतिशय महत्त्वाचा आहे वाऱ्यांच्या निर्मितीसाठी आणि म्हणूनच आपण पुढचा धडा शिकणार आहोत तो आहे वारा पण या धड्यामध्ये आपल्याला पान एकोणीसवरती एक नकाशा दिलेला आहे बघा तो नकाशा तुम्ही सरळ करून घ्या आणि बघा तो नकाशा काढा आणि मी सांगते त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करा पहिल्यांदा मी थोडंसं तुम्हाला नकाशा हा नकाशा समजावून देते की काय आहे हा जगाचा नकाशा आहे तुम्हाला याच्यात खंडांची नावं महासागरांची नावं दिलेली आहेत तुम्हाला याच्यात काही रेषा दिसतील निळ्या रंगाच्या आणि त्याच्यावरती काही आकडे पण कुठे कुठे लिहिलेले आहेत तर बघा या रेषा ज्या आहेत ना या रेषा समदाब रेषा आहेत आणि ते आकडे ते मूल्य जे लिहिलेलं आहे ना ते मूल्य मध्ये लिहिलेलं आहे हवादाब त्या ठिकाणी किती आहे येते लक्षात बघा मुळात समदाब रेषा म्हणजे काय तर नकाशावर समान दाब असणारी ठिकाणे जोडणाऱ्या रेषांना समदाब रेषा असं म्हणतात येते लक्षात नकाशावर ते या अशा रेषा आहेत की समान हवेचा दाब असणारी ठिकाणं जोडल्यामुळे त्या तया तयार झालेल्या आहेत आता अगदी नीट निरीक्षण करा त्या नकाशाचं तुम्हाला उत्तर गोलार्धामध्ये त्या रेषांमधलं समदाब रेषांमधलं अंतर जास्त आहे असं जाणवेल तेच दक्षिण गोलार्धामध्ये खंडाचा भाग कमी आहे पाण्याचा भाग महासागराचा भाग जास्त आहे तिथं तुम्हाला या रेषांमधलं अंतर जवळजवळ आहे असं जाणवेल बघा निरीक्षण करून असं दिसतंय का तुम्हाला तर निश्चितपणे दिसेल दुसरा फरक बघा उत्तर गोलार्धामध्ये विचार केलात ना तर खंडाचा भाग जास्त आहे त्याच्यामुळे या रेषा वक्राकार खूप दिसत आहेत तर दक्षिण गोलार्धामध्ये या रेषा कमी वक्राकार दिसत आहेत किंवा साधारणपणे त्या रेषा आपल्याला जिथं महासागराचा भाग आहे तिथे अगदी सरळ असलेल्या दिसतील लक्षात येते या समदाब रेषांचं स्वरूप बघा कुठे वक्राकार आहे कुठे सरळ आहे कमी आणि जास्त हवेच्या दाबाचे प प्रदेश जे आहेत ना ते तुम्ही याच्यातून शोधून काढू शकता बघा अक्षवृत्तीय विस्ताराचा विचार करता कुठे हवेचा दाब कमी आहे कुठे हवेचा दाब जास्त आहे ते तुम्हाला दिलेल्या मूल्यावरना कळेल समुद्रसपाटीवरती हवेचा दाब हा एक हजार तेरा पूर्णांक दोन मिलीबार इतका असतो असं गृहीत धरलेलं असतं आणि त्या अनुषंगाने हे सगळे आकडे लिहिलेले आहेत ठीक आहे पृथ्वीच्या अंगी गुरुत्वाकर्षण शक्ती असते हां काही जणं तुम्ही त्याला सेमीमध्ये काय म्हणता ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झॅक्ट म्हणजे कोणतीही गोष्ट आपण वर फेकली की ती लगेच खाली येते याला म्हणतो आपण गुरुत्वाकर्षण शक्ती आणि अर्थात याच्यातून हवा पण सुटलेली नाही आहे जरी ती वायुरूपात आहे तरी आणि म्हणूनच ही हवा पृथ्वीकडे ओढली जाते खेचली जाते समुद्रसपाटीला या हवेचा दाब जास्त असतो जसजसं उंच जावं तस तसं हा दाब कमी कमी होत जातो आपण शिकलो या धड्यामध्ये की हवेचा दाब सगळीकडे सारखा नसतो आता प्रश्न असा पडतो की मी जर का तुम्हाला म्हटलं की एक हजार किलोच्या वस्तू घ्यायची आणि ती डोक्यावर घेऊन उभं राहायचं तर राहाल का रे तुम्ही म्हणाल मॅडम काहीही काय काही सांगताय पण तुम्ही एक हजार किलो वजन रोज पेलता कसलं माहिती आहे या हवेचं जर आपल्या डोक्यावर असलेला स्तंभ हवेचा बघितला ना तर तो साधारणपणे एक हजार किलो इतका असतो लक्षात येते म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर एक हजार किलोग्रॅम इतकं हवेच्या स्तंभाचं वजन आहे असं शास्त्रज्ञांनी शोधून काढलेलं आहे आहे की नाही गंमत आपल्याला ना एक हजार किलो वजन उचलता येत नाही असं आपण नाही म्हणू शकत कारण हवेचा एक हजार किलोचा दाब आपण सहज उचलतो आणि म्हणून तेवढा दाब डोक्यावर पुरेसा आहे दुसरं कुठलंही टेन्शन घेऊ नका आणि छानपैकी धड्याचं स्वाध्याय लिहा मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवा आणि काही शंका असतील तरी विचारा मी निश्चितपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन ठीक आहे थँक्यू